तरी तर मी आर्दा कप है। एक छोटा कप इंद्रायणी तुकडा तांदूळ घेतलेला आहे आता याच कपानं मी अर्धा कप मुगाची डाळ घेणार आहे त्याचसोबत एक चमचा हरभऱ्याची डाळ एक चमचा मसूर डाळ एक चमचा उडद डाळ आणि इथं मी दोन खारीक असे फोडून त्याचे बी काढून घेतलेले आहेत त्याचसोबत तीन बादाम घेतलेले आहेत आणि तीन काजूचे तुकडे घेतलेले आहेत तर एवढं सगळं आपल्याला हे घ्यायचे आहेत आणि हे बेबी फूडसाठी बेबीच्या आरोग्यासाठी फार छान असतं आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तुम्ही हवं तर एक चमचा शाबू देखील यामध्ये टाकू शकता जर तुमच्या बाळाला पचत असेल तर त्यानंतर आता हे स्वच्छ असं धुवून घेऊया दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे यामध्ये जे धूळ वगैरे असेल ते सगळं निघून जाईल याच्यासाठी जा याला चोळून चोळून स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आता हे धुवून झाल्यानंतर याला मी एका ताटामध्ये काढून पसरवून ठेवते तुम्ही याला सुती कापडामध्ये देखील पसरवून ठेवू शकता फक्त याला फॅन खाली आपल्याला तीन ते चार तास वाळवून घ्यायचं आहे उन्हामध्ये अजिबात नाही तर फॅन खाली तर मी तीन ते चार तास असं वाळवून घेतलेलं आहे आणि हे छान असं वाळलेलं आहे आता याला एका पॅनमध्ये टाकून मीडियम फ्लेमवरती एक तीन ते चार मिनटांसाठी भाजून घ्यायचं आहे ब्राऊन कलर येऊसपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये अगदी छोटे दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे फार जास्त पण तूप नाही टाकायचं आणि मीडियम फ्लेमवरती एक तीन ते चार मिनटे असा कलर येऊसपर्यंत भाजून घ्यायचा आता हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया तर थंड झाल्यानंतर आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि याची बारीक पेस्ट बनवून घेऊया तर एकदम थंड झाल्यानंतर क्रंची असे बनतात आणि लगेच याची बारीक पावडर बनते मिक्सरमध्ये याच्यासाठी याला खास असं खमंग भाजून घ्यायचं आता मी हे बारीक पावडर बनवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं बनवून घ्यायची आहे आता इथं मी एका पातेल्यात एक कप दूध घेतलेलं आहे आणि या दुधामध्ये मी जवळजवळ दीड ते दोन चमचे ही पावडर टाकून घेते आणि या पावडरला या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे जरासुद्धा यामध्ये लम्स किंवा गाठी ठेवायच्या नाहीत आणि त्याचसोबत अगदी चिमुटभरच यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे तुम्ही गुळाचं देखील इथं वापर करू शकता आणि याला गॅसवरती ठेवून मिडियम फ्लेमवरती एक उकळी यायला द्यायची आहे आता इथं उकळी आल्यानंतर याला बारीक करून एक तीन ते चार मिनटांसाठीच मंदाचेवरती शिजवून घ्यायचं म्हणजे छान अशी आपली ही खीर शिजते तर इथं उकळी आलेली आहे आता मी गॅस बारीक करून याला तीन ते चार मिनटांसाठी शिजवून घेते तर तीन ते चार मिनटानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि तुम्ही तब खेर तर बघू शकता छान अशी ही खीर म्हणून तयार झालेली आहे किंवा होममेड सेरलॅक्स तुम्ही म्हणू शकता आणि तुम्ही बाळाला सकाळ संध्याकाळी दोन दिव दोन वेळा खाऊ घातलं तर बाळाची तब्येत एका महिन्यातच वाढते वजन वाढते आणि तुम्ही हे ट्राय करून नक्कीच पहा आता पाहूया दुसरी रेसिपी तर इथं मी कढाईमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे त्यामध्ये अगदी चिमूटभर जिरा टाकून घ्यायचा आणि यामध्ये मी एक बटाटा असा लांब लांब कट करून टाकलेला आहे आता याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आणि पुन्हा मिक्स करून याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं जवळजवळ अर्धा कप पाणी यामध्ये टाकून घ्यायचं आणि मंदाजेवरतीच झाकून याला शिजूसपर्यंत ठेवून द्यायचं तर एक पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान असे बटाटे हे शिजलेले आहेत आता हे मिक्स करून गॅस बंद करायचा आणि तुम्ही बाळाला हे दिवसातून अधूनमधून चालत फिरत तोडून बारीक करून खाऊ घालू शकता याच्यानंही बाळाची तब्येत नक्कीच वाढते आणि बाळाच्या आरोग्यासाठी बटाटे हे छानच असतात आता पाहूया पुढची रेसिपी हे बनवण्यासाठी इथं मी दोन चमचे तूप घेतलेले आहेत चिमूटवर जिरा चिमूटभर मोहरी टाकून घ्यायची हवं तर यामध्ये तुम्ही कढीपत्ता देखील टाकून घेऊ शकता आता यामध्ये काही भाज्या घेतलेल्या आहेत जसे बटाटे आहे पालकची भाजी आहे टोमॅटो आणि वटाणे हे टाकून यामध्ये दोन मिनटांसाठी परतवून घ्यायचं यामध्ये आता चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं हळद टाकून घ्यायची आणि अगदी चिमूटभर काळी मिरी पावडर टाकून घ्यायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी एक वाटी इंद्रायणी बासमती राईस हे धुवून घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे इथं तुकडा राईस मी वापरलेला आहे आणि हे शिजव शुजोन, शिजवण्यासाठी तुम्ही शक्यतो कुकरचा वापर करा कुकरमध्ये छान शिजतं आता यामध्ये मी एक वाटी तांदूळ होतो तर तीन वाटी पाणी टाकून घेते म्हणजे मौसूत असा हा भात शिजून तयार होतो खिचडी शिजून तयार होते आता उकळी आल्यानंतर याला बारीक करून मंदाचेवरती शिजवून घेऊया जवळजवळ पाच ते सहा मिनटे याला मंदाच्यावरती झाकून शिजवून घ्यायचं तर पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही तर बघू शकता छान असा भात शिजलेला आहे तर काही करायचं फक्त चमच्याच्या मदतीनं याला मॅश करत जायचं तुमचं जवळ मॅशर असेल तर तुम्ही त्याच्यानं देखील मॅश करू शकता किंवा बाळ अगदी तुमचं आठ नऊ महिन्याचं आहे तर त्या बाळाला तुम्ही हे मिक्सरमध्ये बारीक करून याची खीर बनवून देखील बाळाला तुम्ही चारू शकता अशा पद्धतीने हे मॅश करून घ्यायचं आहे तर दुपारच्या जेवणाची तयारी आहे ही बाळासाठी तुम्ही दुपारचं जेवण अशा पद्धतीनं बनवू शकता एकदम प्रोटीनयुक्त सगळ्या पालेभाज्यांचं आता पाहूया पुढची रेसिपी तर पुढची रेसिपी बनवण्यासाठी इथं मी एक केळ घेतलेलं आहे पिकलेलं आणि याला अशा पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी एक चमचा गूळ टाकून घेते आता गूळ आणि केळं हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी एक कप गहूचं पीठ टाकून घेते त्याचसोबत अर्धा कप दूध टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचं स्मूद असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर एकदम पाणी तर नाही टाकायचं अगदी लागेल तसं पाणी यामध्ये टाकून याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचं बॅटर बनवून तयार झाल्यानंतर ठेवूया साईडला आता इथं मी पॅन घेतलेलं आहे पॅनवरती सगळीकडे थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण जे बेटर बनवून घेतलेलं होतं ते बेटर थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे तर इथे आपण छोटे छोटे पॅन केक बनवून घेणार आहोत आणि हे देखील बाळाच्या आरोग्यासाठी फार छान असतात यामध्ये केळ दूध गव्हाचं पीठ आपण वापरलेलं आहे वजनवाढीसाठी सुद्धा केळं फार महत्त्वाचा रोल करतात आता यांना छान असं भाजून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती दोन ते तीन मिनटांसाठी आलटून पलटून व्यवस्थित असं यांना छान असं खमंग आणि खरपूस आपण भाजून घेऊया म्हणजे आपले हे पॅनकेक बनवून तयार होतात तर मुलांच्या मोठी मुलं असतील तर मोठ्या मुलांच्या डब्यांसाठी देखील तुम्ही ही रेसिपी करू शकता तीन ते, ते चार वर्षाची मुले असतील तर त्यांच्या टिफिनसाठी तुम्ही ही रेसिपी नक्कीच करू शकता आणि छोटे बेबी आहेत नऊ दहा महिन्याचे आहेत त्यांना अशा पद्धतीचे पॅनकेक करून तुम्ही त्यांना बारीक बारीक कुस्करून खायला घाल घालू शकता आता पाहूया पुढची रेसिपी तर ही रेसिपी बनवण्यासाठी इथं मी एक कप तूप घेतलेलं आहे यामध्ये एक वाटी रवा टाकून घ्यायचा आता याला यामध्ये छान असं भाजून घ्यायचं तर ही डिनर रेसिपी आहे आणि तुम्ही पाच ते सहाच्या दरम्यान मुलाला जे आपण सेरलॅक्सची रेसिपी बनवून ठेवलेली होती ती पुन्हा एकदा संध्याकाळच्या वेळेस करून घालू शकता आता यामध्ये मी एक कप पाणी टाकून घेते आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर याला दुधामध्ये देखील बनवू शकता आणि दुधामध्ये बनवल्यानंतर यामध्ये चिमूटवर गुळ टाकून घ्यायचा म्हणजे छान अशी आपली खीर बनते तुम्हाला हव्या त्या फ्लेवरमध्ये तुम्ही बनवू शकता आता इथं मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि दोन मिनटात ही बनवून तयार होते आता यामध्ये एक चमचा ड्रायफ्रूट पावडर इथं मी टाकून घेतलेली आहे काजू बदामची पावडर इथं मी टाकून घेतलेली आहे आता छान असं मिक्स करायचं आणि हे बघा झटकन आणि पटकन अशी आपली ही रव्याची खीर बनून तयार झालेली आहे जसं तुमच्या बाळाला आवडतं गोठ खारट त्याप्रमाणे बन तुम्ही बनवून देऊ शकता आणि हे सगळं खायला घातलं तर बाळाचं वजन एक मिनटात नक्की वाढेल तर तुम्हाला या सगळ्या रेसिपी आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचसोबत व्हिडिओला लाईक ला, शेअर भर